मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारावर गुन्हाही दाखल झालाय. नागपूर महापालिकेने रस्त्यांची सुमारे 34 कोटींची कामं RPS इन्फ्रा प्रोजेक्टला मंजूर केल्याची माहिती RTI अंतर्गत समोर आली आहे. ही कामं मंजूर करताना ठेकेदाराची वादग्रस्त पार्श्वभूमी महापालिकेनं लक्षात घेतलेली नाही असा आरोप करण्यात येतोय. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या कामाला विरोध दर्शवलाय. स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांकडून समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर हा प्रकार लक्षात आल्यावर या कंत्राटदाराची माहिती तपासत असल्याची सारवासारव नागपूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींनी केली. ही जी कंपनी आहे ती मुंबईची RPS कंपनी आहे, इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून. आणि हायकोर्टाने पण हिला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. आणि त्याच कंपनीला स्थायी समितीचे अध्यक्ष तेथील भाजपची सत्ता आहे, त्यांनी मंजूर केला. कुठलीही चौकशी न करता किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तिथे स्थायी समितीने मंजुरी दिली. त्याबाबत मी आवाज उठवला की ही मुंबईची ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे, हिचा ठेका रद्द करा. याबाबत मी आयुक्तांना पण तिथे निवेदन दिलं NMC ला. तरी पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता ठेका रद्द करत नाही. तिथे चांगलं काम केलं नसेल केलं पण इथे चांगलं काम करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण अजूनही त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. मला असं वाटते की काहीतरी त्यांचे सत्ताधिकारी आणि अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे. म्हणजे एवढं आम्ही त्यांच्या निदर्शनात आणूनसुद्धा त्यावर विचार विनिमय अजूनही करत नाही आहे. याचा अर्थ ते आर्थिक व्यवहार झालेला आहे. हे एकूण 34 कोटीच्या निविदा म्हणजे 2 ठेके मंजूर झालेले आहे. 1 17 कोटीचा आहे धंतोली झोन आणि 1 नेहरू नगर झोनमधून. ते पण 16 कोटीचं काम आहे. सिमेंट रोड बांधकामच आणि नाले सफाई जे बांधकाम असते ना त्यांचं. कायदेशीर सल्ला आम्ही मागितलेला आहे की आता बा या कंपनीचं असं असं मुंबईमध्ये सगळं प्रकरण आलेलं आहे. मुंबईवरनं सुद्धा आम्ही सगळे कागदपत्र तिथल्या आयुक्तांकडून तिथल्या ऑफिसरकडून मागितले आहे. ते संपूर्ण कागद आम्ही आमच्या कायदे तज्ज्ञाला दिलेले आहेत. लवकरच त्याचा अहवाल आला तर आम्ही जर होकारार्थी आला तरच त्यांना देऊ, नकारार्थी आलं तर याच्यानंतर कुठलंही काम आम्ही त्या कंपनीला देणार नाही. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण थेट न्यूजरूममध्ये जाऊया. तिथे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत. दिनेश, आपण एकीकडे भाजपचे नेते मुंबईतल्या माफिया राजवरून हल्लाबोल करतात, मात्र त्याच भाजपची नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे. आपण आता मनसेचा आरोप पण ऐकल्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षांनी जी सारवासावर केली ती सुद्धा आपण ऐकलेली आहे, का कसं विश्लेषण कराल? नक्कीच गिरीश, सर्वात आधी मी आपल्या प्रेक्षकांसाठी हे जे ठेके मंजूर झालेले आहेत त्याची जाहिरात आहे ती आपल्या प्रेक्षकांना दाखवतो. ही नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जाहिरात आहे. रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भातली ही जाहिरात आहे आणि त्याच संदर्भातले हे ठेके आहेत. आणि याच कामांचं कॉन्ट्रॅक्ट किंवा ठेका हा मुंबईतला वादग्रस्त ठेकेदार RPS इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना दिलेला आहे. मुंबईत रस्ते घोटाळा सिद्ध झालेला आहे, महापालिकेने चौकशी केली आहे. यात मुंबई महापालिकेचे अभियंते आणि 6 ठेकेदार दोषी आढळलेले आहेत. त्यापैकी हा RPS इन्फ्रास्ट्रक्चर हा ठेकेदार आहे. आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये या ठेकेदाराविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे. नागपूरमध्ये या संदर्भातली माहिती काही RTI अंतर्गत मागण्यात आली, त्यामध्ये RPS इन्फ्रा प्रोजेक्ट्स ही कंपनी ब्लॅकलिस्ट कंपनी ठेकेदार आहेत का अशी विचारणा केली होती, असा प्रश्न होता. त्यावर नागपूर महापालिकेचं उत्तर आहे, याबाबत मनपा कार्यालयात माहिती उपलब्ध नाही. अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे, मुंबई महापालिकेत एवढा मोठा रोड स्कॅम उघडकीस येतो, अनेक अभियंते गजाआड जातात आणि ठेकेदारांवर या प्रकरणामध्ये विशेषतः राज्य सरकार आणि महापालिका मेहनजर दाखवते आहे काय अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण या सर्व ठेकेदारांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेले आहेत, मात्र अभियंते आतमध्ये आहेत. अशा पार्श्वभूमीवर कुठलाही तपास न करता किंवा माहिती न घेता एका वादग्रस्त ठेकेदाराला नागपूर महापालिकेत 34 कोटींची रस्त्याची कामं मंजूर होतात. महापालिका आयुक्त आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना असं स्पष्टीकरण देतात की मुंबईमध्ये जर त्याने निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल तरी आम्ही नागपूरमध्ये त्याच्याकडून चांगलं काम करून घेऊ. अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि जी भाजप मुंबईमध्ये जे भाजपचे खासदार असतील, आमदार असतील, आज शिवसेनेला मुंबई महापालिकेत टार्गेट करतायत की माफिया राज आहे, भ्रष्टाचार सुरू आहे. आणि नागपूर महापालिकेत जिथे भाजपची सत्ता आहे तिथे जर अशी परिस्थिती होणार असेल तर खरंच आश्चर्य व्यक्त. आणि खरं तर BJP ला संधी आहे हे टेंडर किंवा हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून आपण
किती स्वच्छ प्रतिमेचे आहोत आणि आपल्याला भ्रष्टाचाराला आपला किती विरोध आहे हे दाखवून देण्याची नामी संधी आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे नागपूरमधल्या आणि मुंबई आणि एकूणच या पदाधिकाऱ्यांच्या भाजपच्या भूमिकेकडे आपलं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं असेल. नक्कीच, एकदम ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टदाराला एवढ्या मोठ्या कोट्यवधींची कामं दिली जातात. आता ते स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणतात की आम्ही आता कायदेशीर सल्ला मागितलेला आहे. आता मनसे अधिक आक्रमक होणार का नागपूरमध्ये? मनसेने हा गेल्या काही काळात विषय लावून धरलेला आहे. वेळोवेळी ते महापालिका आयुक्तांना भेटत आहेत, स्थायी समिती अध्यक्षांना भेटलेले आहेत. मात्र त्यांचं असं म्हणणं आहेत किंवा त्यांचा आरोप आहे, त्यांना समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. तिकडचा कामाचा दर्जा जर वाईट असेल तरी आम्ही इकडे चांगलं काम करून घेऊ, कायदेशीर मत मागितलेलं आहे. या सर्व चर्चेच्या गुराळात हे प्रकरण अडकलेलं आहे. पण आज खरं म्हणजे जर कागदोपत्री हे सिद्ध झालं असेल की RPS इन्फ्रा प्रोजेक्ट्स ही कंपनी मुंबई महापालिकेत वादग्रस्त आहे, तिच्या विरोधात मुंबई महापालिकेत. नक्की दिनेश तुला थोडं थांबवतो कारण आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार अनिल परब आहेत. दिनेश, तू थेट त्यांना प्रश्न विचारू शकतोस. अनिल परब यांना मला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने शिवसेनेवर महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, भाजपचे खासदार आमदार शिवसेनेला लक्ष्य करत आहेत आणि मुंबई महापालिकेतले वादग्रस्त ठेकेदार त्यांना नागपूर महापालिकेत कामं मिळत आहेत, काय सांगाल तुम्ही परब साहेब? मुंबईत रस्तेच्या दुरुस्तीच्या घोटाळ्याची चौकशी आणि नालेसफाईच्या दुरुस्तीच्या घोटाळ्याची चौकशी ही मुंबईमध्ये महापौरांनी त्यांना पत्र दिलं होतं आयुक्तांना आणि त्या पत्राच्या आधारे जी चौकशी झाली या चौकशीमध्ये RPS इन्फ्रा प्रोजेक्ट नावाची जी कंपनी आहे ही याच्यामध्ये ब्लॅकलिस्टेड झाली, त्यांच्यावरती कारवाई झाली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. असं असताना देखील नागपूर महानगरपालिकेमध्ये या कंपनीला काम दिलं गेलं. नागपूर महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे, मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचे खासदार आरोप करतायत. आम्हाला विचारायचं असं आहे की ज्या कंपनीवरती मुंबई महानगरपालिकेत गुन्हे दाखल झालेले आहेत त्या कंपनीला नागपूर महानगरपालिकेने काम दिलेलं आहे. किरीट सोमय्यांना माझा थेट सवाल आहे, मग ह्याला आता काय म्हणणार आपण? ही जी काही चौकशी झालेली आहे किंवा नागपूर महानगरपालिकेमध्ये जे काम दिलेलं गेलंय याच्या बाबतीमध्ये नागपूर महानगरपालिका मनसेच्या भाजपच्या ताब्यात आहे, तर भाजपच्या जे तिकडचे सर्वे सर्व आहेत जे नेते त्यांना आपण याच्या बाबतीत जा विचारणार का? नाही, परब साहेब एक थेट सवाल आहे की तुम्ही हा नागपूर महापालिकेतला रस्त्यांच्या कामाचा ठेका जो वादग्रस्त ठेकेदाराला मिळाला आहे तो रद्द करा अशी मागणी करता आहात का? आणि ज्यांनी हा मंजूर केला असेल त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे. पुढच्या आठवड्यात मी नागपूरला जातोय, मी नागपूरच्या कमिशनरना ताबडतोब पत्र देणार आहे, माझं पत्र देतोय की ताबडतोब हे यांना दिलेलं जे काम आहे ते रद्द करावं. मी थोडं थांबवतो परब साहेब तुम्हाला. आपल्याला भाजपची भूमिका मांडण्यासाठी आपल्याकडे माधव भंडारी आहेत फोनवरून. भंडारी साहेब सांगा तुमची भूमिका काय स्पष्ट आहे, कारण एक काळ्या यादीत असलेला कंत्राटदाराला म्हणजे मुंबई महानगरपालिकेतला जो कंत्राटदार आहे दोषी आहे, गुन्हा दाखल झाला आणि त्याला नागपूरमध्ये मात्र कोट्यवधींची कामं मिळतात, भाजपची सत्ता आहे तिथं. जो काही अशा तऱ्हेचं एकतर ही कामं मागच्या एप्रिलमध्ये मार्चमध्ये दिली गेलेली कामं असावी, त्या सगळ्याच्या मधलं चौकशी करून त्यात परिस्थिती जी असेल त्याप्रमाणे त्यावर कारवाई करता येईल. भंडारी साहेब तुम्ही मला ऐकत असाल, एक प्रश्न होता. आता सर्व परिस्थिती उघड झालेली आहे, कागदोपत्री आपल्याला असं दिसतं आहे की हा वादग्रस्त ठेकेदार आहे मुंबई महापालिकेतला ज्याला नागपूरमध्ये काम मिळतं आहे, तुमच्या पक्षाची ही भूमिका आहे का की याचा ठेका रद्द करावा आणि ज्यांनी या ठेकेदाराला कामं दिली असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी? नाही, मुळात सगळ्या विषयाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं भाष्य करणं मी करणं किंवा आणखीन कोणी करणं योग्य नाही. कारण साधारणपणे असे ठेके जे दिले जातात तो सगळ्यात कमी ज्याचा देकार असेल त्याला ठेका दिला जातो आणि ती कार्यपद्धती त्याच्यामध्ये बघितली गेली की नाही, त्याच्यात त्याने केलेल्या कामामध्ये तिथल्या कामामध्ये काय परिस्थिती आहे या सगळ्याची चौकशी करावी लागेल आणि त्याची चौकशी योग्य ती चौकशी होईल. पण तरी एवढा मोठा कोट्यवधींचा ठेका देताना त्या कंत्राटदाराची पार्श्वभूमी तपासली गेली पाहिजे. आपण मुंबई महापालिकेमध्ये ज्या लोकांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेलं आहे त्यांना मुंबई महापालिकेतच कामं दिली गेली, हा मुंबईतला नागपूरला गेलाय
त्यामुळे तिथे काय झालंय तपासावं लागेल. नाही पण नागपूर महापालिकेतली जी माहिती अधिकारांतर्गत माहिती हाती येते त्याच्यामध्ये थेट विचारलेलं आहे की आर पी एस इन्फ्रा प्रोजेक्ट्स ही ब्लॅकलिस्ट कंपनी आहे का, ठेकेदार आहेत का, आणि असेल तर कंपनीबाबत संपूर्ण सविस्तर माहिती द्यावी. नागपूर महानगरपालिका असं म्हणते आहे की याबाबतची कुठलीही माहिती मनपा कार्यालयामध्ये उपलब्ध नाही. जर माहितीचा अधिकार आहे तर तुम्हाला एक मुदत असते त्याच्यामध्ये माहिती आपण घेऊ शकतो. आपल्या हातात जी माहिती आहे त्याच्यामध्ये हाही प्रश्न उपस्थित होतो. मुंबई महापालिकेने काल केलेली कारवाई सर्व संबंधित महापालिकांना संबंधित यंत्रणांना वेळेवर कळवली होती की नाही ते तुमचा थेट असा संशय की मुंबई महापालिकेकडून जी माहिती आहे वादग्रस्त ठेकेदारासंदर्भातली ती नागपूरला कळवली गेली नाही. मी कुठल्याही प्रकारचा संशय व्यक्त केलेला नाही. माझ्या तोंडात असल्या प्रकारचे शब्द घालू नका. नक्कीच साध्या शब्दांमध्ये सांगितलं की या सगळ्या विषयाची चौकशी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये जे काही गैर असेल त्याच्यावरती कारवाई होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.